नमस्कार, लक्ष्मी संस्कृत अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण संस्कृत वेगवेगळ्या टॉपिकचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करत आलो आहोत. तर आजही तसाच एक टॉपिक घेऊन आलेला आहे मी तुम्हाला, तो म्हणजे सप्तककाराचा भाग पाच. यादी जे चार भाग झालेले आहेत, जर तुम्ही ते आतापर्यंत पाहिलं असेल तर वर इथे बघा दिसत आहे तुम्हाला, इथे एक आय बटन ब्लिंक होईल, तिथे तुम्हाला चारही व्हिडिओची लिंक मिळेल प्लेलिस्टमध्ये. तुम्ही ती पहिले पहा आणि मग हे पहा, जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओचं पहिले पूर्ण ज्ञान मिळेल आणि मग हे ज्ञान सोपं जाईल. ठीक आहे, चला तर मग आपण पुढे जाऊ. पण पुढे जाण्यासाठी छोटीशी विनंती, आतापर्यंत तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. अजूनही 78% व्ह्यूवर्स असे आहेत ज्यांनी अजून आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही, तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पुढे चलू. आजच्या या व्हिडिओचा टॉपिक आहे सप्तककार हा भाग पाच, यादी चार झालेले. कथम हा आपल्या या व्हिडिओचा टॉपिक आहे. कथम म्हणजे कसे. आता इथे कसेचा अर्थ आपला मराठीमध्ये कसे, कशा प्रकारे असा अर्थ होतो. पण इथे एक लक्षात ठेवायची गोष्ट काय आहे, हा जो कथम किंवा कसे आहे, जेव्हा पण वाक्यामध्ये तुम्ही एक लिहून घेऊ शकता लागलं तर, वाक्यात जर क्रिया विशेषणाला, लक्ष द्या, वाक्यात जर क्रिया विशेषणाला प्रश्नार्थक करायचे असेल तर कथम चा उपयोग होतो. इझी आहे, सोपं आहे, मस्त आहे, छान आहे. लक्ष द्या, एवढं काय अवघड नाही आहे. वाक्यात जर क्रिया विशेषणाला प्रश्नार्थ करायचं असेल तर कथमचा उपयोग होतो, करायला पाहिजे, केला जातो, करावा. ठीक आहे, हे लिहून घ्या, नियमित होतो आणि मग तुम्हाला वाक्य करून दाखवतो. लिहिलं मी सांगितल्याप्रमाणे की वाक्यामध्ये जर एखादं क्रिया विशेषण असेल तर त्याला प्रश्नार्थ करत असताना कथम वापरायचे. उदाहरण, राम हा वेगेन धावती. ठीक आहे, आता वाक्यातलं क्रिया विशेषण काय तुम्हाला लक्षात आलंय, मी अंडरलाईन पहिलेच केलं होतं. ठीक आहे, क्रिया विशेषण म्हणजे काय, पहिले ते क्लिअर करा. क्रिया विशेषण म्हणजे क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रिया विशेषण. विशेषण कोणतं असतं, आपलं साधं की नामा किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. पण क्रिया विशेषण म्हणजे क्रिया, वाक्यातली जी मुख्य क्रिया असेल किंवा जी क्रिया असेल त्याच्याशी संबंधित अधिक माहिती, महत्वाची माहिती, विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो तो क्रिया विशेषण असतो. हा क्रिया विशेषण सामान्यत तृतीय विभक्तीमध्ये दाखवला जातो संस्कृतमध्ये, किंवा एखाद्या सामासिक पदाने दाखवला जातो, किंवा एखाद्या अव्ययाने दाखवला जातो. असे बरेच जर आपण हे त्याचे एक दोन तीन उदाहरण पाहूया, मग तुम्हाला लगेच लक्षात येईल. ठीक आहे, राम वेगेन धावती. ठीक आहे, राम वेगाने धावतो. राम धावतो क्लिअर आहे, कसा धावतो, कसे धावतो राम, वेगाने म्हणजे धावण्याची क्रिया कोणत्या पद्धतीने होते, तर वेगाने होते. त्याचा म्हणजे धावण्याच्या क्रियेचं विशेषण इथे आलेलं आहे, वेगेन धावती. म्हणून या शब्दावर तुम्हाला प्रश्नार्थ करायचा असेल तुम्हाला कथम वापरावं लागेल. ठीक आहे, मग काय सर्व सर्व तुम्हाला लक्षात आलंय, राम कथम धावती, शेवटी प्रश्नार्थ चिन्ह, काय अडचण आहे बघा, खूप सोपं आहे, काय अवघड नाही. राम वेगेन धावती, राम कथम धावती. आता काही जणांना असा प्रश्न पडतो, तर इथं मग हलंत लिहिलं, इथं अनुस्वार दिलाय. ठीक आहे, इथं मग हलंत दिलं, इथं अनुस्वार दिलाय, असं का, बरोबर आहे. त्याचं एक कारण आहे विशिष्ट, जर ते कारण जाणून घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये पहिली एक लिंक दिलेली आहे बघा, ती लिंकवर क्लिक करा. तुम्हाला म हलंत कुठे करायचा आणि अनुस्वार कुठे द्यायचा याच्याविषयीचे नियम माझ्या ब्लॉगवर लिहून दिलेले आहेत, ते सगळे नियम येतात, छान वाचून काढा, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न उत्तर मिळत आहे. चला ठीक आहे, पहिलं उदाहरण कळतं. दुसरं उदाहरण बघा, इथे मी एक नंबर देऊन टाकतो. हा, सीता उच्चैही मोठ्याने आक्रोशत. तुम्हाला हा हे वाक्य कदाचित आपला जटायुश्वर्यम नावाचा पाठ आहे हवीचा, त्याच्यात कदाचित असेल आहे. सीता उच्चैही आक्रोशत, सीता मोठ्याने ओरडली.
जेव्हा रावणानं जेव्हा रावणानं सीतामाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला किंवा अपहरण केलं तेव्हा सीतामाता पहिल्यांदाच ओरडली. सीता उच्चैही आक्रोशत, सीता मोठ्याने, सीता माता म्हणू शकतो किंवा सीता, सीता मोठ्याने ओरडली. तर मी लंगलकारचं रूप घेतलेलं आहे, ठीक आहे. उच्चैहीला अंडरलाईन आले, कशी ओरडली, मोठ्याने ओरडली, म्हणून इथे मी कथम असे विचारतो. बाकी दशा तसं शेवटी प्रश्नाचं चिन्ह विसरू नका, मी जेव्हा तेव्हा विसरत चाललो. सीता, बघा वाक्याचं उत्तर काय झालं, सीता कथम आक्रोशत, सीता उच्चैही आक्रोशत, सीता कशी ओरडली प्रश्न झाला, त्याचे उत्तर असेल सीता उच्चैही आक्रोशत. खूप सोपं आहे, काही चौघे नाही, ठीक आहे. कथमचे दोन उदाहरण झाले, मी मिटवतो हो आणि अजून तुम्हाला दुसरे दोन उदाहरण. पहिले दोन उदाहरण लिहिले, आता पुढचे दोन उदाहरण. पहिल्याच्या दोन उदाहरणामध्ये आपण पाहिलं होतं की दोन्ही शब्द तृतीयामध्ये आले होते, जसं वेगेनं आणि उच्चैही दोन्ही पण तृतीयामध्ये होते. पहिला होता एक वचनामध्ये, दुसरा उच्चही होता बहुवचनामध्ये. तिथे मी अभयाचा उपयोग केलाय. हा समास उत्पाद आहे. राम सहर्ष नृत्यती, राम सहर्ष हर्षाने, हर्षासहित राम सहर्ष नृत्यती, राम आनंदाने नाचतो. कसा नाचतो, आनंदाने. राम कथम नृत्यती, शेवटी प्रश्नापेक्षण द्यायला विसरायचं नाही. आणि शेवटी प्रश्नार्थ चिन्ह प्रथमला कथम व्यवस्थित लिहा, ठीक आहे. राम सहर्ष नृत्यती, राम कथम नृत्यती, राम सहर्षम नृत्यती. सहर्षम ऍक्च्युअल हर्षेनसह याचा त्याचा एक समासाचा प्रकार आहे, ठीक आहे. राम सहर्ष नृत्यती, राम कथम नृत्यती. चला ठीक आहे, सहर्षमला अंडरलाईन आलं असेल परीक्षेमध्ये तर असं करायचं, ठीक आहे. सह निवृत्तम तिथं तो लपून राहिला, तिथं राहिला किंवा बसला असं करू शकतो आपण. सह निभृतम तिथं, मला वाटतं हा व्यसनेमित्र परीक्षा 10वीचा जो दुसरा पाठ आहे त्याच्यातला हा प्रश्न आहे, त्यातलं हे उत्तर आहे. प्रश्न आपण कसं तयार करायचं बघू. सह निभृतम तिथं तो लपून राहिला, तिथं असा राहिला किंवा बसला तुम्ही असू शकते. निभृतमला अंडरलाईन दिलं असेल तुम्हाला घ्यायचंय. सहला सह, आता तिथं कसा राहिला, लपून राहिला, म्हणून निवृत्तमच्या ठिकाणी मी कथमचं रूप वापरतो. कथमला कथम आणि तिथला तिथ. बघा काय होतो त्याचा अर्थ, सह निवृत्तम तिथ, सह कथम तिथ. खूप सोपे सोपे वाक्य आहेत, काही अवघड नाही. काही अडचण असेल तुम्हाला कमेंट मध्ये विचारू शकता. ते लिहून घ्या पाठ. काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटू पाचवा झाला, आता सहाव्या भागात भेटू.